नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीसी फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण इतिहासातील समाज सुधारक हा एक टॉपिक स्टार्ट केलेला आहे आणि यापूर्वी म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये पाहिलेली आहे आणि आज आपण छत्रपती म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराजांबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे समाज सुधारक हा प्रत्येक एक्झाममध्ये मध्ये एक ते दोन क्वेश्चन ह्यावर विचारले जातात तर आपण एक्झामच्या दृष्टीने सर्व असे इम्पॉर्टंट समाजसुधारक आहेत त्यांचे सर्व डिटेल कवर करणार आहोत तर आपण एक्झामच्या दृष्टीने म्हणजे ज्यावर क्वेश्चन्स रिपीटेडली विचारले जातात किंवा महत्त्वाचे असे सर्वच समाजसुधारक आपण कवर करणार आहोत तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया तर आज आपण ज्या समाजसुधारकांबद्दल माहिती पाहणार आहोत ते म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज तर छत्रपती शाहू महाराजांवर एक्झाममध्ये खूप वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्यामुळे आपण ही डिटेल इन्फॉर्मेशन आज लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर आधुनिक महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या सामाजिक शैक्षणिक तसेच आर्थिक ओके सामाजिक शैक्षणिक व आर्थिक उद्धारासाठी कोणतीही तडजोड न करता आयुष्याच्या अखेरीपर्यंत झटणारा सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराजांना आपण ओळखतो त्यांचा जन्म तर त्यांचा जन्म केव्हा झाला तर जन्म डेट आहे सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये कागलच्या घाटगे घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला कोणत्या घराण्यामध्ये घाटगे ओके कागलच्या घाटगे घराण्यात जन्म झाला सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर तर जन्मस्थळ कोणतं तर त्यांचं जन्मस्थळ कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूरमधील विलास पॅलेस लक्षात ठेवा लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापूरमध्ये त्यांचा जन्म झाला कोणत्या घराण्यात कागलच्या घाटगे घराण्यात त्यांचं मूळ नाव काय होतं तर शाहू महाराज होतं का मूळ नाव तर नाही त्यांचं मूळ नाव पण लक्षात ठेवा यशवंतराव यशवंतराव हे त्यांचं मूळ नाव होतं आणि त्यांच्या पित्याचे नाव काय होते जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे ओके घाटके घराण्यात जन्म झाला ना अगोदर त्यांचा त्यांचं नाव होतं यशवंतराव घाटगे आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे ओके आणि आईचं नाव काय होतं श्रीमंत राधाबाई साहेब ओके आईचं नाव श्रीमंत राधाबाई साहेब आणि पित्यांचे नाव होते आबासाहेब घाटगे इथपर्यंत क्लिअर आता आपण पाहूया दत्तक विधान तर दत्तक विधान केव्हा झालं तर सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये दत्तक विधान झाले कोल्हापूरचेच राजे होते चौथे शिवाजी महाराज कोणते चौथे शिवाजी महाराज यांचे अहमदनगरच्या तुरुंगामध्ये अठराशे त्र्याऐंशीमध्ये निपुत्रिक अवस्थेमध्ये मृत्यू झाला निधन झालं त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणजे श्रीमंत आनंदबाई साहेब यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव यांस दत्तक घेतले आणि दत्तक विधानानंतर यशवंतराव हे शाहू महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले तर हे मी आता जे काही सांगितलं ते पुन्हा एकदा सांगते लक्ष देऊन ऐका त्यांची ओळख शाहू महाराज म्हणून केव्हा पडली त्यांचं दत्तक विधान केव्हा झालं आणि का ते यशवंतराव पासून शाहू महाराज कसे आणि केव्हा बनले ते सुद्धा लक्षात ठेवा तर त्यांचा जन्म कुठे झालेला कोल्हापूरमध्येच पॅलेस पॅलेसमध्ये त्यांच्या वडिलांचे नाव होते आबासाहेब घाटगे मी ऑलरेडी सांगितले आईंचे नाव होते राधाबाई साहेब पण सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये दत्तक विधान झालं म्हणजेच कोल्हापूरचे राजे होते त्यावेळी चौथे शिवाजी महाराज यांचे अहमदनगरच्या तुरुंगामध्ये अठराशे त्र्याऐंशीमध्ये निपुत्रिक स्थितीमध्ये निधन झाले त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पत्नी कोण श्रीमंती आनंदीबाई साहेब यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव यांस दत्तक घेतले आणि दत्तक विधानंतर यशवंतराव हे शाहू महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले ओके इथपर्यंत क्लिअर आणि त्यांचा मृत्यू मृत्यू केव्हा झाला त्यांचा तर सहा मे एकोणीसशे बावीस रोजी सहा मे एकोणीसशे बावीस रोजी त्यांचा मृत्यू झाला आता मृत्यू कोठे झाला हे सुद्धा लक्षात ठेवा तर लोकराजा राजश्री शाहू महाराज यांचा मृत्यू मुंबई येथील पन्हाळा लॉज इथे मुंबईमध्ये झाला मुंबई येथील पन्हाळा लॉज मध्ये त्यांचं निधन झालं ओके ते इथपर्यंत डिटेल क्लिअर आहे मित्रांनो आता आपण पुढे जाऊया तर आता आपण पाहूया की महाराजांना राजश्री ही पदवी कोणी आणि केव्हा बहाल केली तर एप्रिल एकोणीसशे एकोणीस मध्ये भारतात बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या कृमिक क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या तेराव्या अधिवेशनात महाराजांना राजश्री ही पदवी बहाल केली आणि ही कोठे भरलेलं तर उत्तर प्रदेशातील कानपूर येथे तेरावं अखिल भारतीय कृमी क्षेत्रीय परिषद आणि त्याचे अध्यक्षपद कोणी भूषवलं होतं तर ते शाहू महाराजांनीच भूषवलं होतं आणि या सभेत राजांच्या भाषणाने प्रभावित होऊन कानपूरच्या जनतेने कोणी कानपूरच्या जनतेने त्यांना राजश्री ही पदवी बहाल केली होती ओके लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रात त्यांचा शेतकऱ्यांचा खरा राजा म्हणून गौरव केला जातो शेतकऱ्यांचा खरा राजा छत्रपती शाहू महाराज आणि भारतातील वसतिगृहांचे आद्यजनक म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा गौरव केला जातो वसतिगृहांचे आद्यजनक आता पुढे तुम्हाला कळेलच की त्यांना वसतिगृहांचे आद्यजनक म्हणून का ओळखले जाते आता इथपर्यंत मी जी काही डिटेल सांगितली मित्रांनो तुम्हाला कळाली असेल तर आता आपण पुढे जाऊया तर संस्थात्मक योगदान ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणाऱ्या विविध जाती धर्माच्या व गरीब व होतकुरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वसतिगृह त्यांनी स्थापन केली सन एकोणीसशे एकमध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी विक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली कुठे को तर कोल्हापूरमध्ये आणि तेथेच म्हणजे विक्टोरिया वसतिगृहात अस्पृश्य व मुस्लिम विद्यार्थ्यांची सुद्धा सोय केली कुठे हो तर विक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली आणि या विक्टोरिया वसतिगृहातच अस्पृश्य व मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सोय केली त्यानंतर एकोणीसशे एकमध्येच महाराजांनी कोल्हापूर संस्थानात गोवत बंदी कायदा सुद्धा केला हे पण लक्षात ठेवा गोवत बंदी कायदा बघा त्यावेळी कोणी तर समाज सुधारक छत्रपती शाहू महाराजांनी कोठे तर एकोणीसशे एक मध्ये महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये गोवत बंदी कायदा सुद्धा केला त्यानंतर नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतीगृह स्थापन केले त्यानंतर एकोणीसशे दोनमध्ये म्हणजेच सव्वीस जुलै डेट पण लक्षात ठेवा सव्वीस जुलै एकोणीसशे दोनमध्ये महाराजांनी संस्थानात मागासवर्गीयांसाठी नोकरीत किती तर पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा आदेश दिला मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये म्हणजेच नोकरीमध्ये पन्नास टक्के राखीव ठेवण्याचा आदेश दिला ट्वेंटी सिक्स जुलै ऑफ नाईन्टीन टू एकोणीसशे दोनमध्ये त्यानंतर पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे सहामध्ये किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली एज्युकेशनसाठी यांनी खूप असे कार्य केलेलं त्याच्यामुळे लक्षात ठेवा किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे सहामध्येच कोल्हापूर येथे शाहू मिलची सुद्धा स्थापना झाली हे पण लक्षात ठेवा एकोणीसशे सहामध्येच कोल्हापूरमध्ये शाहू मिलची सुद्धा स्थापना झाली एकोणीसशे सात मिस, एक मिस क्लार्क बोर्डिंग हाऊसची स्थापना एकोणीसशे सात मिस क्लार्क बोर्डिंग हाऊसची स्थापना त्यानंतर संस्थानामध्ये एकोणीसशे अकरामध्ये जाहीरनामा काढून पंधरा टक्के विद्यार्थ्यांना नादारी देण्याची घोषणा कुठे तर संस्थानात पंधरा टक्के विद्यार्थ्यांना नादारीची घोषणा त्यानंतर एकोणीसशे अकरा शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरिट प्रमोशनची योजना करण्यात आली ह्यांचे कार्य आता पुढे पाहूया आपण एकोणीसशे सतरामध्ये म्हणजेच पंचवीस जुलै एकोणीसशे सतराच्या वटहुकुमाने संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले त्यानंतर एकोणीसशे सोळा लक्षात ठेवा एकोणीसशे सोळा कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे आदेश देण्यात आले केव्हा तर एकोणीसशे सोळा मध्ये आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी केव्हा झाली एकोणीसशे एकोणीस मध्ये आणि सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा संस्थानामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली तर त्या प्लेसचं नाव काय आहे चिपरी पेटा हे नाव लक्षात ठेवा चिपरी पेटा या ठिकाणी सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा या संस्थानामध्ये सुरू करण्यात आली त्यानंतर चौदा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणीस पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू करण्यात आले तलाठी वर्ग कोणाच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूलची स्थापना पुणे येथे श्री शिवाजी प्रिपेटरी मिलिटरी स्कूल जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना कोणत्या जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल त्यानंतर लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूल अठराशे चौऱ्याण्णव मध्ये बहुजन समाजातून नेमणुका करण्यात सुरुवातीलाच एकोणीसशे सतरा विधवा विवाहाचा कायदा पास करण्यात आला लक्षात ठेवा एकोणीसशे सतरा पुनर्विवाह व विधवा विवाहस मान्यता देणारा कायदा संमंत करण्यात आला पुनर्विवाह व विधवा विवाहास मान्यता त्यानंतर एकोणीसशे अठरा आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संमंत करण्यात आला हे दोन लक्षात ठेवा एकोणीशे सतरामध्ये कोणता कायदा तर पुनर्विवाह व विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा आणि एकोणीसशे अठरामध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संमंत करण्यात आला आणि आणखीन आन एक लाईन लक्षात ठेवा की यासाठी स्वतःच्या घराण्यातील मुलगी होळकर या धनगर घराण्याची सून बनवली तर इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा लक्षातच ठेवा की एकोणीसशे अठरामध्ये आंतरजातीय विवाहस मान्यता देणारा कायदा करण्यात आला आणि स्वतःच्या घराण्यातील मुलगी होळकर या धनगर घराण्याची सून बनवली त्यानंतर पंचवीस जून एकोणीसशे अठरामध्ये महारवतने रद्द करून जमीन रयतवारी पद्धतीने दिल्या एकोणीसशे अठरामध्ये महारची वतने रद्द केली महारवतने रद्द त्यानंतर बेटभिकारी प्रथा कायद्याने बंद करण्यात आली कोणाच्या काळात तर छत्रपती शाहू महाराजांच्या काळात बेटबिकारी प्रथा कायद्याने बंद करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे वीसमध्ये मध्ये माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले केव्हा तर एकोणीसशे वीसमध्ये माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले तर अठराशे पंच्याण्णवमध्ये गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी ही बाजारपेठ स्थापन करण्यात आली कोणी तर हे शाहू महाराजांनी केलेलं आहे ह्यावर क्वेश्चन विचारले त्याच्यामुळे लक्षात ठेवा आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं त्यानंतर अठराशे नव्याण्णवमध्ये वेदोक्त प्रकरण घडले आणि सत्यशोधक चळवळीचे ब्राह्मण चळवळीत रूपांतर होण्यास हे कारणीभूत होते आता हे वेदोक्त प्रकरण कोणते आहे ते पण मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला याचा अर्थ कळेल तर वेदोक्त प्रकरण राजांच्या जीवनाला कलाटणी देणारे हे प्रकरण होते काय होतं तर महाराजांचा पुरोहित नारायण भटजी पूजा अर्चेच्या वेळी महाराजांचे जे पुरोहित नारायण भटजी होते ते पूजा अर्चेच्या वेळी वेदोक्त मंत्र्याऐवजी कोणते मंत्र बोलत तर पुरणोक्त मंत्र म्हणत असत ओके okay. वेदोक्त मंत्र ऐवजी पूर्णोक्त मंत्र म्हणत असत आणि वैदिक मंत्र हे केवळ क्षत्रियांसाठी असून महाराज हे क्षत्रिय नसल्याने त्यांना वेदोक्त मंत्राची गरज नाही असे नारायण भटजींनी स्पष्ट केले आणि यातूनच राजांनी ब्राह्मणेत्तर चळवळीस प्राधान्य दिले ओके तुम्हाला कळालं असेल कशामुळे तर महाराजांचे पुरोहित नारायण भटजी पूजा अर्चा जे करत होते त्यावेळी वेदोक्त मंत्रांऐवजी ऐवजी पूर्णोक्त मंत्र म्हणत आणि हे वैदिक मंत्र केवळ कोणासाठी असत तर क्षत्रियांसाठी आहेत आणि महाराज हे क्षत्रिय नसल्याने त्यांना या मंत्रांची गरज नाही असे नारायण भटजी होते त्यांनी स्पष्ट केले आणि यातूनच राजांनी ब्राह्मणेत्र चळवळीस प्राधान्य दिले ओके अठराशे नव्याण्णवचं वेदोक्त प्रकरण तुम्हाला कळालं असेल आणि यामुळे पुरोहितगिरी व ब्राह्मणांच्या मक्तगिरीस शह देण्यात आला ओके okay. त्यानंतर एकोणीसशे सहामध्ये मध्ये शाहू स्पिनिंग अँड विविंग मिलची स्थापना ओके okay. हे पण इम्पॉर्टंट आहे त्यानंतर एकोणीसशे सातमध्ये मध्ये सरकारी तत्वावर कापडगिरणी मल्लविदेश प्रोत्साहन देण्यास खासबाग कुस्त्यांचे मैदान हे पण इम्पॉर्टंट आहे कोल्हापूरमध्ये कुठे सरकारी तत्वावर कापडगिरणी मल्लविदेश प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुस्त्यांचे मैदान स्थापन करण्यात आले त्यानंतर एकोणीसशे अकरामध्ये सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली भोगावती नदीवर राधानगरी हे धरण बांधले म्हणजे राजांनी भोगावती नदीवर धरण बांधले आणि तेथे राधानगरी हे गाव वसवले आणि या दर जलाशयाचे नाव काय दिले तर महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणते महाराणी लक्षात ठेवा महाराणी लक्ष्मीबाई तलाव हे त्या तलावाचे नावसुद्धा दिले ओके okay, धरणाच्या जलाशयाचे नाव काय महाराणी लक्ष्मीबाई तलाव आणि धरणाचे इंजिनियर कोण होते तर त्यांचं नाव काय होतं तर सबनीस हे या धरणाचे इंजिनियर होते त्यानंतर एकोणीसशे बारामध्ये कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस त्यांनी प्रोत्साहन दिले एकोणीसशे सोळामध्ये निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे अठरामध्ये कुलकर्णी वेतने रद्द करून तलाठी नेमले कुलकर्णी वतने रद्द केली एकोणीसशे अठरा मध्ये आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले त्यानंतर एकोणीसशे एकोणीस मध्ये स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा सुद्धा त्यांनी पास केला त्यानंतर एकोणीसशे वीस मध्ये घटस्फोटाचा कायदा देवदासी प्रथा कायद्याने बंद केले एकोणीशे वीस मध्ये हुबळी येथील ब्राह्मणेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले कोणत्या कोणत्या तर हुबळी येथील ब्राह्मणेत्तर सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद आणि भावनगर येथील आर्य समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषवले त्यानंतर कोल्हापूर शहरास काय म्हटले जाते तर कोल्हापूर शहरास वसतिगृहांची जननी म्हटली जाते जर क्वेश्चनमध्ये आला तुम्हाला तर लक्षात ठेवा कोल्हापूर शहरास वसतिगृहांची जननी म्हणून ओळखली जाते आणि ब्राह्मणेत्तर चळवळीचे नेतृत्वसुद्धा कोणी केले तर ते सुद्धा शाहू महाराजांनी केले ओके आता आपण महत्वाची अशी वैशिष्ट्ये पाहूया सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील महात्मा फुले यांचे खरेखर वा खरेखुरे आता आपण महत्वाची अशी वैशिष्ट्ये पाहूया सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील महात्मा फुले यांचे खरेखरे वारसदार आहेत त्यानंतर जातीभेदास तीव्र विरोध केला त्यांनी आणि लोककल्याणकारी राजा म्हणून त्यांची ओळख आहे दलित व मागासवर्गीयांच्या उन्नती हेच त्यांचे जीवनकार्य होते आणि अस्पृश्यांच्या समस्या नष्ट करण्यासाठी आणि त्या समाजात आणण्यासाठी राजांनी मी तुम्हाला दोन एक्झाम्पल सांगते ते लक्षात ठेवा एक तर गंगाधर कांबळे हे नाव लक्षात ठेवा काय आहे तर गंगाधर कांबळे बहुतेकांनी ऐकलं असेल गंगाधर कांबळे या हरिजन व्यक्तीस हॉटेल सत्यशोधक सत्य सुधारक हे चहाचे दुकान त्यांनी उघडून दिले कोणासाठी तर गंगाधर कांबळे या हरिजन व्यक्तीस हॉटेल सत्यशोधक किंवा सत्य सुधारक हे चहाचे दुकान त्यांनी उघडून दिले त्यानंतर हरिजन पैलवांना जे पैलवान होते त्यांना जाट पैलवान चर्मकारांना सरदार आणि भंग्यांना पंडित अशी पदव्यासुद्धा त्यांनी दिल्या ओके अस्पृश्यांसाठी केलेले हे दोन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेत हे लक्षात ठेवा त्यानंतर उदार विचार प्रणालीचा राजा म्हणूनसुद्धा त्यांची ओळख आहे त्यानंतर त्यांची काही प्रसिद्ध अशी वचने आहेत राज्य सोडावे लागले तर बेहतर पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत मात्र मी सोडणार नाही ओके राज्य सोडावे लागले तरी बेहतर परंतु मागासलेल्या आणि अविकसित समाजाच्या सेवेचे स्वीकारलेले व्रत मात्र मी कदापि सोडवणार नाही सोडणार नाही ही शाहू महाराजांची प्रसिद्ध अशी वचने आहेत त्यानंतर माझी सर्व प्रजा मराठी तिसरी इयत्ता जरी शिकून झाली असली तरी तिच्या हाती राज्य कारभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजच विश्रांती घेतली असती हे सुद्धा वचन कोणाचं आहे ते शाहू महाराजांचं आहे त्यानंतर कामगारांनो संघटितवा व आपले हक्क प्राप्त करून घ्या हा संदेश कोणी दिला तर हा संदेशसुद्धा शाहू महाराजांनीच दिलेला आहे त्यानंतर ही वॉज अ किंग बट डेमोक्रॅटिक किंग हे कोणी म्हटलेलं आहे तर हे भाई माधवराव बागल यांनी म्हटलेलं आहे ही वॉज अ किंग बट डेमोक्रॅटिक किंग त्यानंतर शाहू महाराज शाहू हा राजा नुसता मराठा नव्हता तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता हे उच्चार कोणाचे तर वीरा शिंदे यांचे काय तर सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दात महर्षी वीरा शिंदे यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला त्यानंतर टीकाकारांकडून शुद्रांचा राजा असं सुद्धा उल्लेख होतो टीकाकारांकडून शुद्रांचा राजा असं सुद्धा उल्लेख होतो याशिवाय जून एकोणीसशे दोन मध्ये हा एक लक्षात ठेवा जून एकोणीसशे दोन मध्ये राजांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना एल एल डी ही पदवी बहाल केलेली आहे जर तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवा कोणती पदवी तर एल एल डी ही पदवी बहाल केलेली आहे एकोणीसशे दोन मध्ये कोणी तर केम्ब्रिज विद्यापीठाने त्यानंतर आणखीन एक तर, तर छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखा सखा अस्पृश्यांना पूर्वी लाभला नव्हता व पुढेही लाभेल की नाही याबद्दल आम्हाच शंकाच आहे असे गौरवद्वार कोणाचे आहेत ठीक आहे असं कोणी उल्लेख केलेला आहे त्यांचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मी इकडे लिहिलेलं नाही पण तुम्ही लक्षात ठेवा ओके तर आतापर्यंत आपण सर्व इम्पॉर्टंट असे पॉईंट पाहिलेले आहेत तर तुम्ही पुन्हा एकदा ही व्हिडिओ पहा आणि रिवाईज करा एक्झाममध्ये विचारले जाऊ शकता असे सर्व आपण टॉपिक इकडे कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके मित्रांनो तर, हाँ तर हा आपला लेक्चर इकडे आता संपलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल युजफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू